नमस्ते विद्यार्थी मित्रांनो थिंक शार्पच्या डिजिटल लायब्ररीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रथम बुक्स स्टोरी विवर प्रकाशित वाचन पातळी दोन या पुस्तकातील एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत गोष्टीचे नाव आहे चित्रांचा खेळ या गोष्टीचे लेखक आहेत अनिता मूर्ती चित्रकार अजंता गुहा थाकुर्ता अनुवादक आहेत आश्लेषा महाजन जिनू आणि तिची आजी वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन काढत असतात त्यापासून त्या, त्या वेगवेगळी चित्रही बनवतात ही साधी सोपी गोष्ट मुलांना वेगवेगळ्या आकारांची तोंड ओळख करून देते मुलांना त्यांची कल्पनाशक्ती वापरायला प्रोत्साहन देते उन्हाळ्याच्या सुट्टीत जिनू तिच्या आजीच्या घरी राहायला गेली होती तिला तिथे अजिबातच मित्रमैत्रिणी नव्हत्या म्हणून तिला वैताग आला होता माझ्याशी खेळा ना आजी ती म्हणाली आजी म्हणाली जा तिकडून खडूचा एक तुकडा आण बघू आपण तो घेऊनच खेळूया जिनूला भलताच उत्साह आला आजी आता कुठला बरं खेळ खेळेल आजीनं एक आकार काढला हे काय आहे ओळख बरं आजीनं विचारलं हे तर वर्तुळ आहे तोंड वेडावत जिनू म्हणाली तिला हा एडपट खेळ मुळीच आवडला नाही होय पण यामध्ये अधिक काहीतरी दडलंय आजी म्हणाली जिनू विचारात हरवली पण नंतर ती हसली हा तर हसरा चेहरा आहे ती म्हणाली त्यावर आजीनं आनंदानं टाळ्या वाजवल्या म्हणाली कळलाय की तुला हा खेळ हे बघ मी कोणतं चित्र काढलं जीनू म्हणाली उपक्रम तीन वर्तुळं काढून तुम्ही कोणते चित्र काढू शकता आजीनं दुसरा आकार काढला त्रिकोण कोण जिनू जवळजवळ ओरडलीच मग हसत म्हणाली हे बघ मी काय तयार केलं मस्त काढलंस जिनू आजी म्हणाली हे बघ आपल्याशी खेळायला कोण आलंय उपक्रम तीन वर्तुळ आणि चार त्रिकोण यापासून तुम्ही कशा कशाची चित्र काढू शकता आजी मग चार बाजू असलेला आकार काढते हा काटकोन त्रिकोण आहे का जिनूचा प्रश्न नीट पहा याच्या सगळ्या बाजूंची लांबी सारखीच आहे हा हा चौरस आहे आजी ग हे बघ मी खिडकी काढली तुला तुझ्या खिडकीजवळ एखादं झाड हवंय का आजीनं विचारलं हो तर थँक्यू आजी जिनू म्हणाली ती खडूनं काढलेल्या त्या चित्रांकडे बघतच राहिली ती आता त्या चित्रांना रंग देईल का उपक्रम त्रिकोण आणि काटकोण त्रिकोण यापासून तुम्ही कशा कशाची चित्र काढू शकता जिनूनं लगेचच आपलं चित्र उंचावून दाखवलं आहा कितीतरी त्रिकोण काटकोण त्रिकोण आणि चौरस आजी म्हणाली होय पण यामध्ये अधिक काहीतरी दडलंय आजी हा पक्षी आपल्या झाडावरच्या घराकडे उडत जातोय आणि ओळख बरं दुपारच्या जेवणासाठी त्याच्याकडे कोण येत आहे त्याचा, त्याचा लाडका मित्र जिराफ तू तर भलतीच हुशार आहेस की जिनू आजी उद्गारली जिनूला आणखी काही चित्र काढायची होती ती आणि आजी मिळून आता काय काढतील बरं उपक्रम वर्तुळ त्रिकोण आणि चौरस यांचा उपयोग करून तुम्ही कशा कशाची चित्रं काढू शकता पुन्हा भेटूया अशीच एक छानशी गोष्ट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये